डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागात संभाजी महाराज हिरोजी फर्जंदांवर शहाजादा अकबराकडे वकील म्हणून जायची जबाबदारी सोपवतात. त्यांना तुम्ही आमचे माणूस आहात, तसेच जा आणि स्वराज्याला शोभेल असे जा असं सांगतात. हिरोजी फर्जंदांना ही जबाबदारी मिळाल्यामुळे अनाजी पंतांना धक्का बसतो. ते त्यांना स्वतःचा स्वार्थ साधण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला देतात. इकडे हंबीरराव हिरोजी फर्जंदांच्या कामगिरीवर शंका व्यक्त करतात, पण कवी कलश त्यांना दिलासा देतात. संभाजी महाराजांनी योग्य तोच निर्णय घेतल्याचं त्यांना सांगतात. इकडे औरंगजेब जंजिराच्या सिद्धी आणि इतर बादशहांची मदत घेऊन स्वराज्यावर हल्ला करण्याचं ठरवतो. त्याची शहाजादी झीनत संभाजीला मोठ्यात मोठी शिक्षा देण्याची मागणी करते. इकडे संभाजी महाराज स्वराज्यासाठीच्या आगामी योजना महाराणी येसुबाईंना सांगतात आणि ते आपलं सैन्यबळ वाढवतील असा विश्वास त्यांना देतात. तितक्यात एक सेवक येऊन सिद्धीने मायनाक भंडारींच्या मुलाचा शिरच्छेद केल्याची आणि आपलं सैन्य ठार केल्याची खबर देतो. या मालिकेच्या आगामी भागात संभाजी महाराज स्वतः शिबंदी घेऊन सिद्धीवर चालून जायचं ठरवतात, तर औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये उतरण्याचं ठरवतो. संभाजी महाराज औरंगजेबाला धडा शिकवणार का? सिद्धीला संभाजी महाराज कसे प्रत्युत्तर देणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.